नमस्कार तर कशा तुम्ही सगळे आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचे आंबील बनवून दाखवणार आहे गावाकडे आंबिल रोज सकाळी बनवली जाते शेतामध्ये कामाला जाताना आंबिल पिऊन गेल्यास जास्ती ताण लागत नाही व ही आंबिल शरीरासाठी पण चांगले असते तर चला आता आपण हे आंबील बनवायला चालू करूया त्यासाठी बघा मी इथे एका डब्यामध्ये दहा चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे तर बघा मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि सगळं पीठ मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ या पीठामध्ये आणखी थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि सगळं मस्त नसं मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे तर बघा मी सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ आता आपण हे पीठ एक किंवा दोन दिवस आंबवून घ्यायचं आहे एक दिवस आंबवून घेतलं तरी चालतं किंवा दोन दिवस आंबून घेतलं तरी चालतं आता बघा आपलं पीठ मी आंबून घेतलेलं आहे एक दिवस हे बघा आपलं पीठ आंबलेलं आहे मस्त नसं हे बघा अशा प्रकारे आंबून घ्यायचं आहे आता आपण याची आंबिल बनवूया त्यासाठी बघा मी इथे गॅसवरती आता एक कडे ठेवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अडीच ग्लास पाणी ओतून घेणार आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही आंबील ही शरीरासाठी पण खूप छान असते आणि पियाला पण खूप छान लागते थोडीशी अशी आंबट अशी लागते पण खूप छान लागते गावाकडे सकाळी आंबिल रोजच बनवली जाते गावाकडच्या लोकांना आंबील प्यायलासुद्धा खूप आवडते तर बघा आपल्या पाण्याला उकळ आलेला आहे आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि ही बनवता पण सहज येते आता आपण हे मीठ मिक्स करून त्याच्यामध्ये हे आंबिलीचं बॅटर ओतून घेऊया अशा प्रकारे तर बघा मी सगळं पीठ ओतून घेतलेलं आहे आता हे आपण अशा प्रकारे हलवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण हे असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण चमच्याने हलवतच राहायचं आहे की जेणेकरून आंबिलीमध्ये गाठी होणार नाही गोळे होणार नाही ही आंबिल थोड्या वेळाने मस्त नशी घट्ट होईल अशी हलवतच राहायची आहे ही बघा आपले आंबील घट्ट व्हायला चालू झालेले आहे आता आपल्या आंबिलीला एक दोन उकळ येऊन द्यायचे आहेत आता आपले आंबील घट्ट होईल मस्त नशी आणि त्याच्यामध्ये गोळेसुद्धा होणार नाही ना। आंबील शिजत आलेले आहे म्हणून तर बघा आपले आंबिल मस्त नशी घट्ट होत आलेले आहे ही बघा आणि मस्त अवकळ आलेला आहे आपल्या आंबिलीला हे आंबील पियाला खूप छान लागते आणि या आंबिल पिल्याने ताण जास्ती लागत नाही तांदळाच्या पिठाची आंबिल करतात गहूच्या पिठाची पण आंबिल करतात किंवा नाचणीच्या पिठाची ज्वारीच्या पिठाची सुद्धा आंबिल करतात ये शेरे बगा। बगा ही आंबील शरीरासाठी खूप छान असते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा तर बघा आता आपले आंबील झालेले आहे ही बघा मस्त नसा उकळ आलेला आहे आता मी दोन मिनटात घॅस बंद करून घेईन व आपले आंबील तयार होईल बघा किती छान दिसते आणि होते पण लगेच फक्त दोन तीन वस्तू वापरूनच होते तांदळाचं पीठ मीठ आणि पाणी दुसरं काय लागत नाही आंबील बनवण्यासाठी तर बघा आपले आंबील तयार झालेले आहे मी गॅस बंद करून घेतलेलं आहे ही बघा आपले आंबिल मस्त नशी तयार झालेली आहे तर मी एका वाटीमध्ये हे आंबील काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती थोडंसं भात घालून घेतलेलं आहे भात घालून खाल्यावरती पण हे आंबील खूप छान लागते मला अशाच प्रकारे खायला आवडते म्हणून मी तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे बनवून दाखवलेली आहे ही बघा आता पण हे सगळं मिक्स करून मस्त नशी ही आंबील प्यायची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका बरं का